अभिनेता सलमान खानच्या बंगल्याबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली। बिश्नोई गँगच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आता या ठिकाणी ठेवण्यात आलेली। बाबा सिद्दीकींचे अगदी जवळचे मित्र सलमान खान आहेत आणि बाबा सिद्दीकींच्या प्रमाणे सलमान खान यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती। आणि आता एक महत्त्वाची अपडेट देखील आपण पाहतोय, सलमान खान हे सध्या बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, ही थेट दृश्य वांद्रेमधील आपण पाहतोय। सलमान खान हे आता बाबा सिद्दीकी यांच्या घरी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले आहेत। मध्यरात्री देखील ते लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले होते, त्यानंतर आता सलमान खान हे बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनासाठी आता पोहोचलेले आहेत। वांद्रेमधील ही थेट दृश्य आपण पाहतोय, सिद्दीकींच्या घराबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांची देखील मोठ्या संख्येनं गर्दी आहे, त्यांच्या नातेवाईकांची गर्दी आहे, पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। दुसरीकडे मात्र अनेक राजकीय नेते, कला विश्वातील अनेक महत्त्वाचे दिग्गज देखील आता बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी येत आहेत, त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी येत आहेत। आणि सध्या सलमान खान हा देखील या ठिकाणी पोहोचलेला होता। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांनी, पाहूयात। काल राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या। तर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याचं देखील चर्चा सुरू होत्या। मात्र काही दुपारच्या सुमारास बिश्नोई गँगने पोस्ट करत या संपूर्ण प्रकरणामागे बिश्नोई गँग असल्याचं जे आहे ते संपूर्णपणे मान्य केलं। आपण जर बघितलं तर आता आपण सध्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आहे आणि संपूर्ण सलमान खानच्या घराच्या बाहेर जर आपण बघितलं तर संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता वाढवण्यात आलेला आहे। कारण ज्या प्रकारे बिश्नोई गँग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती आणि यामध्ये सांगितलं होतं की जो सलमान खानचा निकटवर्ती असेल तो आमचा दुश्मन असेल आणि संपूर्ण हे जर दुश्मन आहे यांना आम्ही प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही किंवा शांत बसणार नाही, हे पोस्ट केल्यानंतर पोलिसांकडून देखील या संपूर्ण पोस्टचा जो आहे तो तपास सुरू करण्यात आलेला आहे। आणि सलमान खान यांच्या घराच्या बाहेर जो संपूर्ण पोलीस बंदोबस्त आहे हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। गॅलेक्सी अपार्टमेंटकडे येणारा जो रोड आहे त्या रोडवर देखील बॅरिकेडिंग केलेली आहे। संपूर्ण गाड्यांची जी आहे ती गाड्यांची कसून चौकशी या ठिकाणी केली जात आहे। कुठलेही जी अज्ञात व्यक्ती असेल किंवा संपूर्ण जी रहिवासी असेल यांना देखील या रोडवर जाण्या येण्यास करण्यास मनाई करण्यात आलेली आहे। मात्र संपूर्ण प्रकरणाचा आता तपास या ठिकाणी सुरू आहे। काही वेळापूर्वी आपण जर बघितलं तर सलमान खान कडे देखील जी राजकीय मंडळी यांनी देखील या ठिकाणी भेटी दिल्या होत्या। मात्र आता हा संपूर्ण प्रकार जो तपास आहे हा कुठल्या दिशेने जातो हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह अक्षय मावळे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।